नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी फुले या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो भंडारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळाची प्रश्नपत्रिका आपण पाहतो आहे चला आप या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया या अगोदर आपण औरंगाबाद अमरावती या दोन जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहून घ्या महापोर्टलच्या ज्या काही प्रश्नांची सिरीज आहे तर त्यामध्ये हे प्रश्न सतत आपल्याला दिसून येतात त्यांचा आपण आढावा घेतो आणि मागील प्रश्नपत्रिकांमधून बऱ्याच जवळपास चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त जर आपण डाटा पाहिला तर साठ ते सत्तर टक्के इतका प्रश्नांचा ओहापो मागील प्रश्नपत्रिकातूनच आपल्याला दिसतो फक्त यामध्ये जी केचे प्रश्न थोडेसे वेगळे सॉरी करंट अफेअरचे प्रश्न थोडेसे वेगळे असू शकतात बाकी सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधूनच असतात चला पहा पहिला प्रश्न जो आहे तो करंट अफेअरचा आहे तो आपण स्कीप करतो आहे दुसराही करंट अफेअरचा आहे तिसरा सायना नेहवाल हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही खेळाडू असणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी टेनिस बॅडमिंटन क्रिकेट तर बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवालचा संबंध आहे महाराष्ट्र डी वाय एस पी व पी एस आय या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी डॅश डॅश येथे आहे मुंबई लातूर पुणे नाशिक तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र डी वाय एस पी पी एस आय या प्रशिक्षणाची अकॅडमी आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या वर्षी साजरा सॉरी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट आठ मार्च चौदा नोव्हेंबर दहा डिसेंबर तर बरोबर उत्तर आठ मार्च आहे कोणते पोलीस अधिकारी यांना दोन हजार पंधरा हा करंट अफेअरचा आहे डॅश डॅश हे महाराष्ट्र पोलीस दलालकडून प्रकाशित होणारे मासिक होय तर बरोबर उत्तर दक्षता हे मासिक आहे केसरी किरण किंवा सावधान यापैकी नसून दक्षता हे बरोबर उत्तर आहे ग्रामगीता कोणी लिहिली संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत तुकडोजी महाराज दर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार संत तुकडोजी महाराज हे आहे फोर जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे मोबाईल तंत्रज्ञान मोटार तंत्रज्ञान टी व्ही तंत्रज्ञान यापैकी नाही तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक मोबाईल तंत्रज्ञान आहे शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे रायगड मंचर जुन्नर घोडेगाव तर या ठिकाणी जर ब्रॅकेटमध्ये शिवनेरी दिलं नसतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी रायगड उत्तर लिहिणं अपेक्षित होतं पण याचं बरोबर उत्तर जे आहे तर जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे बावनथळी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बरोबर उत्तर नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ पर्याय क्रमांक तीन भंडारा आहे तेजस्विनी सावंत कोणत्या खेळाशी संबंधित आहे गिर्यारोहण नेमबाजी बॅडमिंटन तिरंदाजी तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन नेमबाजी आहे प्रसिद्ध आड्या घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येते नाशिक सातारा रत्नागिरी भंडारा तर बरोबर उत्तर भंडारा ही आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री भारतरत्न पद्मभूषण दादासाहेब फाळके तर बरोबर उत्तर भ पर्याय क्रमांक दोन भारतरत्न आहे फेसबुकचे संस्थापक डेशडेश आहेत रुपर्ट मार्डोक मार्क झुकरबर्ग टॉमी हॅक्स बिल क्लिंटन तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन मार्क झुकरबर्ग हे उत्तर आहे डॅश इटलीची राजधानी आहे किंवा होय रोम पॅरिस लिमा ओटावा तर बरोबर उत्तर रोम असा आहे महाराष्ट्राचा पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता मुंबई गडचिरोली सिंधुदुर्ग नंदुरबार तर बरोबर उत्तर सिंधुदुर्ग आहे भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणते कार्यक्रम क्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात मन की बात दिल की बात छोटी सी बात आप की बात तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन मन की बात आहे ॲपल कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते मोटार कार मोबाईल फोन फळे आणि चॉकलेट तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन मोबाईल फोन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत प्रत्येक वेळेला हे ऑप्शन बदलत असतं कधीकधी सहा महिने कधीकधी तीन महिन्यामध्ये सुद्धा पोलीस महासंचालकांना बदललं जातं तर कधीकधी दोन अडीच वर्षसुद्धा हे त्या पदावर असू शकतात हा प्रश्न परीक्षेला जाताना तुम्ही खात्री करून जाणं गरजेचं आहे पर एक प प्रश्न एकवीसावा पंचायत समितीचा सचिव कोण आहे कोण असतो गटविकास अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा अधिकारी तर बरोबर उत्तर गटविकास अधिकारी आहे रोजगार हमी योजना जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो बी ओ एस डी एम तहसीलदार जिल्हाधिकारी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी आहे होमगार्डचा प्रमुख कोण असतो समुपदेशक जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस विशेष अधिकारी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक महासमुपदेशक भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅशडॅशमध्ये पार पाडली हा प्रश्न अतिशय चकव्या स्वरूपाचा आहे भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा सुरू झाली तर याचं उत्तर एकोणीसशे एक्कावन्न आहे आणि केव्हा पार पडली तर याचं उत्तर एकोणीसशे बावन्न आहे कारण एकोणीसशे एक्कावन्नमध्ये निवडणूक सुरू झाली आणि एकोणीसशे बावन्नमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक स्वतंत्र भारताची पार पडलेली आहे शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात पानशेत कोयना वरसगाव तोतला डोह हो तर बरोबर बर उत्तर पर्याय क्रमांक दोन तोटला सॉरी कोयना हे आहे महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीसशे बासष्ट एक मे एकोणीसशे त्रेसष्ट तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ आहे यापैकी पर्याय क्रमांक तीन जे आहे एक मे एकोणीसशे बासष्ट तर या वेळेला आपण पंचायत राजचा स्वीकार केलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ हे आहे महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता सिंधुदुर्ग भंडारा नागपूर गडचिरोली तर याचं बरोबर उत्तर सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक एक हे आहे सह्याद्रीची निर्मितीचे कारण डॅशडॅश प्रस्तरभंग ज्वालामुखी भूकंप संचयन बरोबर उत्तर प्रस्तरभंग आहे हा प्रश्न संदिग्ध आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेला आहे ज्वालामुखी म्हणून पण जे जिल्हा निवड समितीनं उत्तर दिलेलं आहे तर ते प्रस्तरभंग हे आहे पंधरावी जनगणना घोषवाक्य खालीलपैकी कोणते आपली जनगणना आपले भविष्य आपली लोकसंख्या नियंत्रण मोहीम लोकसंख्या पाहणी आपले राज्य आपली लोकसंख्या किंवा आपले लोक तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक आपली जनगणना आपले भविष्य हे आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून काम करतो नोकरी चिटणीस पगारदार संस्थापक तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन चिटणीस हे आहे मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅश ही महत्त्वाची भूमिका असते डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका असते तर याचे पर्याय पहा अमिबा अँटीमिबा क्युलेस डासाची मादी अॅनाफिलेस डासाची मादी याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार ॲनाफिलेस डासाची मादी मरेली मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं ती प्रवाहित करत असते हा तीरोग कशामुळे होतो प्रोटोजोहा मेटोजोहा कवक आणि विषाणू तर याचा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन मेटाझोहा असा आहे जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते केंद्रीय गुरुत्वीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक यापेक्षा वेगळे उत्तर तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन गुरुत्वीय बल आहे दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते कॅथोड ॲनोड क्ष किरण यापैकी नाही तर बरोबर उत्तर यापैकी जे असेल तर ते पर्याय क्रमांक एक कॅथोड हे आहे मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो कोरिय को कोर्निया इरिस प्युपिल रेटिना तर याचं बरोबर उत्तर रेटिना हे आहे पा ड्रॅसेरा वनस्पती ही वनस्पती कुठल्या वर्गात आहे स्वयंपोषी परपोषी कीटक भक्षक यापैकी नाही तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन कीटक भक्षक ही आहे समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डेसडेश असे म्हणतात हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे परीक्षांमधून फॅदोमीटर मॅनोमीटर हायड्रोमीटर अल्टीमीटर तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक फॅदोमीटर हे आहे डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे न्यूटन पास्कल जूल आणि अर्ग बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन पास्कल विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात डायनोमीटर गॅल्वा गॅल्वानोमीटर ओल्टमीटर मॅनोमीटर तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन गॅल्वानोमीटर तर हे याचं उत्तर आहे आण्विक चाचणीची आण्विक चाचणीत निर्माण होणारा डॅश डॅश हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीत साक्डित, अन्न साकळीत्व सर्वत्र प्रस पसरतो पर्याय क्रमांक एक युरेनियम ब्याण्णव बेरिलियम सतरा ट्रॅशियम नव्वद आणि कोबाल्ट एक ते सतरा तर बरोबर उत्तर युरेनियम ब्याण्णव हे आहे खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात लॉर्ड मेयो लॉर्ड लॉरेन्स लॉर्ड कॅनिंग लॉर्ड नॉर्थ बुक तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड मेओ खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते दादाभाई नवरोजी जॉर्ज यूल आणि बेजंट लोकमान्य टिळक तर दादाभाई नवरोजी पहिले फारसी जॉर्ज यूल पहिले ख्रिश्चन बेजंट या पहिल्या महिला आणि लोकमान्य टिळक हे एकही वेळा अध्यक्ष झालेले नाहीत तर याचं उत्तर पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक हे आहे खालीलपैकी भारताचा प्रथम व्हॉईसरॉय रॉय कोण होता लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड मेओ लॉर्ड डलौसी बरोबर उत्तर लॉर्ड कॅनिंग हे आहे निष्काम कर्म कर्म मठची स्थापना कोणी केली होती स्वामी दयानंद सरस्वती महर्षी धोंडो केशव कर्वे राजेर्षी शाहू महाराज पंडिता रमाबाई तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन महर्षी धोंडो केशव कर्वे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती महात्मा फुले महात्मा डॉक्टर आत्माराम पांडुरंग न्यायमूर्ती रानडे स्वामी दयानंद सरस्वती बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर असं यांचं नाव होतं राजकीय सत्ता ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग दोन महात्मा फुले तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार राजर्षी शाहू महाराज बरोबर उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला सप्टेंबर दोन हजार चौदा सप्टेंबर दोन हजार पंधरा जानेवारी दोन हजार सोळा सप्टेंबर दोन हजार तेरा तर याचं बरोबर उत्तर सप्टेंबर दोन हजार चौदा आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे डॅशडेश होय खाजगीकरण जागतिकरण उदारीकरण निर्गुंतवणुकीकरण तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक, एक खाजगीकरण देशात जन्मदर व बालमृत्यू दर यांचे प्रमाण ठरविताना डॅशडेश व्यक्ती मागील प्रमाण लक्षात घेतले जाते शंभर व्यक्ती प्रति हजारी व्यक्ती प्रति लक्ष व्यक्ती यापैकी नाही तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रति हजारी व्यक्ती अनैच्छिक बेकारी म्हणजे डॅश डॅश बेकारी होय हंगामी छुपी तांत्रिक खुली तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन तांत्रिक बेकारी अह व आहा अम व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात सजातीय स्वर विजातीय स्वर स्वरादी व्यंजन तर बरोबर उत्तर विजा स्व सॉरी स्वरादी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर असेल खालील योग्य पर्याय निवडा ईश्वर इच्छा तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन ईश्वर अधिक इच्छा तर हा विग्रह बरोबर आहे निशा ही माझी मुलगी आहे यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा तर बरोबर उत्तर यामध्ये विशेष नाम हे आहे भावाचक नाम सामान्य ज्ञा नाम आणि विशेष नाम यापैकी विशेष नाम पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखा तो चांगला माणूस आहे तर यामध्ये विशेषण पर्याय क्रमांक दोन चांगला खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा कोण आपण ते काय तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन ते सुंदर फूल या शब्दाचे लिंग ओळखा अनेक वचन पुल्लिंगी नपुसकलिंगी स्त्रीलिंगी सुंदर फूल तर ते फूल बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन नपुसकलिंगी त्याचे मला चॉरी त्याने मला ओळखले यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती अर्थ ओळखा तर मला याची विभक्ती ओळखायची आहे कर्म अपादान अधिकरण संप्रदान पर्याय क्रमांक एक कर्म खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते खेळे खेळी खेळू आणि खेळा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार खेळा आम्ही या सर्व नामाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे पुरुषवाचक सामान्य संबंधी तर बरोबर उत्तर या ठिकाणी हा प्रश्न संदिग्ध आहे कारण यामध्ये ऑब्जेक्शन ओरिएंटेड आहे तर म्हणजे यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम हे उत्तर दिलेलं आहे जे चकाकते ते, ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता अनिश्चित प्रश्नार्थक पुरुषवाचक संबंधी तर बरोबर उत्तर संबंधी आहे जे चा काकते ते सोने नसते संबंधी पहापुढचे गणिताचे प्रश्न आपण याची वेगळी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमध्ये तुम्हाला हे पाहायचं आहे राज्य विधानपरिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तरनुसार कोणास देण्यात आलेला आहे संबंधित राज्याची विधानसभा लोकसभा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय तर बरोबर उत्तर संबंधित राज्याची विधानसभा आहे खालीलपैकी गटात न बसणारा न बसणारी बाब कोणती ज्वारी मटकी बाजरी गहू बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार गहू आहे कारण अगोदरचे सर्व हे खरिपाची पिकं आणि चारचं रब्बी पीक आहे महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे रूपांतरित ग्रॅनाईट जांबा व बेसॉल्ट बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार बेसॉल्ट आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता यवतमाळ भंडारा गडचिरोली गोंदिया बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक यवतमाळ आहे गोव्याची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित सॉरी लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता गोवा चंदीगड पॉंडिचेरी अंदमान निकोबार तर बरोबर उत्तर या ठिकाणी अंदमान निकोबार पर्याय क्रमांक चार हे आहे राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो सहा जून अठ्ठावीस फेब्रुवारी पाच जानेवारी आणि पाच जुलै तर बरोबर उत्तर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक दोन आहे पृथ्वीच्या सर्वात मधल्या थरास डॅश डॅश असे म्हणतात सायमासियाल प्रावरण मधला थर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रावरण हे आहे कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत बुध शुक्र प्लेटो नेपच्यून गुरु रवी शुक्र प्लेटो बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती कृष्णा भीमा गोदावरी तापी कृष्णा भीमा गोदावरी या पूर्व वाहिनी नद्या असून तापी ही पर्याय क्रमांक चार पश्चिम वाहिनी नदी आहे पर्याय क्रमांक चार हे याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅशडॅश ओळखले जाते इंद्रा पॉईंट शेवटचा पॉईंट विवेकानंद स्मारक सी पॉइंट बरोबर उत्तर इंदिरा पॉईंट पर्याय क्रमांक एक सातपुडा पर्वतरांग डॅश डॅश व डॅशडॅश या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे गोदावरी व भीमा भीमा व कृष्णा नर्मदा व तापी कृष्णा व नर्मदा बरोबर उत्तर नर्मदा व तापी पर्याय क्रमांक तीन हे आहे हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो आर्द्रता वारा पाऊस पर्याय क्रमांक चार यापैकी नाही बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार यापैकी नाही हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो तर हवेचा दाब बदलण्यासाठी तापमान बदलणे आवश्यक असते किंवा तापमान हा घटक महत्त्वाचा ठरतो पृथ्वीला सर्वात जवळचा उपग्रह कोणता शनी शुक्र सूर्य आणि चंद्र पा या ठिकाणी हा प्रश्न फसगत करण्याची शक्यता आहे पृथ्वीला सर्वात <Syıktharadai> जवळचा ग्रह म्हटलेला आहे उपग्रह नव्हे पृथ्वीचा सर्वात जवळचा उपग्रह चंद्र आहे मात्र पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह हा पर्याय क्रमांक दोन शुक्र आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ गणिताचे प्रश्न आपण स्कीप करतोय कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डेजडेश या ठिकाणी झालेला आहे महाबळेश्वर कोयना अजिंक्यतारा प्रतापगड बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक महाबळेश्वर या ठिकाणी आहे डेजडेश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे मुंबई नागपूर पुणे आणि मुंबई उपनगर हा प्रश्नसुद्धा चकवा देणार आहे उपराजधानी की राजधानी हे आपल्याला व्यवस्थितरित्या पाहावं लागतं तर महाराष्ट्राची पर्याय क्रमांक दोन नागपूर ही उपराजधानी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केला जातो किंवा के जाते फ्रान्स दक्षिण आफ्रिका नॉर्वे आणि ऑस्ट्रेलिया बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन नॉर्वे हे आहे पा याच्यापैकी हे जे खालचे प्रश्न दिलेले आहेत तर एक दोन हे अतिशय सोपे प्रश्न आहेत त्यामुळं मी या ठिकाणी हे सोपा प्रश्न घेतोय दोन हॉस्पिटलला मंदिर म्हटले मंदिराला शाळा आणि शाळेला धर्मशाळा तर शिक्षणाची सोय कुठे करावी शाळेला काय म्हटलं आहे ते आपण व्यवस्थित यामध्ये पाहायचं तर शाळेला धर्मशाळा म्हटलेलं आहे मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार धर्मशाळा ही असेल ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे तर हार्दिकची आई व ऋषिके रुशिके, ऋषिकेशची आई यामध्ये नाते कोणते ननन ननन बहीण बहीण काकू काकू सॉरी काकू मामी आणि ननन वहिनी तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आपण भंडारा जिल्ह्याची पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे आपण प्रश्नांचं जर महापोर्टलच्या ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर त्यामध्ये प्रश्न हे मागील प्रश्नपत्रिकांमधूनच जास्त येताना दिसतात इवन साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेमधून असतात म्हणून आपण प्रश्नपत्रिकांची ही सिरीज सुरू केलेली आहे हे प्रश्न कुठल्या प्रश्नपत्रिकेच्या पुस्तकामधून उचलले नसून प्रत्यक्ष जिल्ह्याच्या त्या त्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकांमधून तुमच्या समोर डाटा मांडतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती महत्त्वपूर्ण शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या आयकॉनला प्रेस करा थांबूया धन्यवाद